इस्लामपूर येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या 11व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. स्मृतिदिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. यावेळी लढेंगे जीतेंगे विवेकाचा आवाज बुलंद करू शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर अमर हे फुले शाहू आंबेडकर आम्ही सारे दाभोळकर अशा घोषणा कार्यकर्ते देत होते. यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे म्हणाले, डॉक्टर दाभोळकरांची विवेकी विचार पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. विवेकी विचार रुजवण्यासाठी आपण कटिबद्ध राहूया. डॉक्टर दाभोळकरांच्या खुन्यांना शिक्षा झाली आहे, मात्र खुनाचे सूत्रधार पकडले गेले नाहीत याची खंत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक शामराव पाटील अण्णा म्हणाले की दाभोळकरांनी आयुष्यभर समाज प्रबोधन केले, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात स्वतःला झोकून दिले होते, मात्र धर्मात आणि सनातनी शक्तीने त्यांचा खून केला. त्यांचे कार्य पुढे चालू राहणारच आहे. वैयक्तिक विमा उपस्थित होते. प्राध्यापक डॉक्टर राम घुले यांनी आभार मानले. शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा आज 11वा स्मृतिदिन. संपूर्ण राज्यभर या घटनेचा आम्ही निषेध करत आहोत. डॉक्टर दाभोळकरांच्या खुनाला आज 11 वर्ष पूर्ण झालेले. आयुष्यभर डॉक्टर दाभोळकरांनी विवेकी विचाराचा प्रसार आणि प्रचार केला, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि प्रसार केला. आयुष्यभर त्यांनी समाज अंधश्रद्धामुक्त व्हावं यासाठी प्रयत्न केला, परंतु काही सनातनी लोकांनी काही अविवेकी लोकांनी त्यांना संपवलं, त्यांचा खून केला. परंतु जरी डॉक्टर दाभोळकरांना संपवलं असलं तरी विचार मात्र संपवता येत नाही. माणूस मारून विचार संपत नसतात, किंबहुना डॉक्टर दाभोळकरांचा विचार हा नेहमीच पुढे राहील. आणि म्हणून फुले शाहू आंबेडकर आम्ही सारे दाभोळकर ही घोषणा देऊन गेले 11 वर्ष आम्ही सातत्यानं विचार पुढे येत आहे. आज 11 वर्षानंतर काही आरोपींना शिक्षा झालेले आहेत, मात्र या खुनातले मुख्य सूत्रधार अद्याप फरार आहेत. पण आम्ही शासनाकडे सातत्यानं मागणं करतोय की फरारांना तुम्ही काही मारेकऱ्यांना पकडलं आहे त्यांना शिक्षा केली, पण सूत्रधार अजून पकडले गेले नाहीत त्याबद्दल आम्ही निषेध करतो. आणि विवेकाचा आवाज बुलंद करण्यासाठी अविरत प्रयत्न. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आपल्यातून जाऊन 11 वर्षे झाली. दाभोळकरांनी या देशातील अंधश्रद्धा नष्ट व्हावी आणि समाज हा विवेकवादी समाज बनावा या दृष्टिकोनातून संपूर्ण आपलं आयुष्य खर्ची घातलं. पण अविवेकी लोकांनी आणि सनातनी प्रवृत्तीच्या लोकांनी नरेंद्र दाभोळकरांचा खून केला. आणि जरी दाभोळकर आपण निघून गेले तरी त्यांचा विचार काय अजून संपलेला नाही. तो विचार अखंडितपणे यापुढं दाभोळकरांचे सर्व या राज्यातील या देशातील अनुयायी पुढे नेण्याचा प्रयत्न करतील आणि हा समाज पूर्ण अंधश्रद्धामुक्त होईल या दिवशी.